बीड जिल्ह्यातील वन विभागातील डीपीटीसी मधून दिलेल्या 10,84,00,000 रुपयांच्या वन अधिकाऱ्यांनी कागदोपत्रीस केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील वन विभागाचे श्री कंद नावाचे चौकशी अधिकारी आले. परंतु कोणते काम तपासत आहोत, त्या कामाचे कार्यारंभ आदेश अथवा किती निधीचा खर्च झाला याविषयी कोणतीही माहिती शेवटपर्यंत मिळालीच नाही. त्यामुळे चौकशी व तपास वांझोटास ठरल्यात जमा आहे. मार्च 2020 अखेरीस राहुल रेखावार जिल्हाधिकारी बीड यांनी डीपीडीसी यामधून वन विभागातील विविध कामांसाठी 10,84,00,000 रुपये निधी दिला. मात्र काम कागदोपत्रीस दाखवून नातेवाईकांच्या नावावर निधी उचलून हडप केला. यासंबंधित शिवशंकर भोसले उदयनराजे प्रतिष्ठान युवा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश ढवळे गवळी यांनी वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर वरिष्ठांमार्फत चौकशीसाठी श्री कंद यांची नेमणूक करण्यात आली. विना कागदोपत्राची चौकशी कशी? शिवशंकर भोसले यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. चौकशी समितीसाठी आलेले श्री कंद यांना बीड कार्यालयातच कार्यारंभ आदेश देण्यात आले. अंदाजपत्रक व इतर कागदपत्रे सोबत घेण्याची वारंवार विनंती केल्यानंतर वनपाल कागदपत्रे घेऊन पोहोचला असेल असे सांगितले. प्रत्यक्षात करचुंडी येथील वनात गेल्यानंतर कागदपत्रे विसरल्याचे सांगितले. यावरून चौकशी अधिकाऱ्याची नियत कळून चुकली. कार्यारंभ आदेश कुठलीच कागदपत्रे चौकशी समिती सोबत नव्हती, त्यामुळे चौकशी समितीशी सहमत नसून भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासोबतच वन विभागात जेसीबीने काम कसे केले, परराज्यातील मजुरांमार्फत काम का, राखीव वन विभागात जेसीबी मशीनने काम कसे, कोणी परवानगी दिली, कोरोना कालावधीत मजूर कोठून आणले, परराज्यातील मजूर कसे, मार्च एंड मध्ये काम करून उचललेल्या निधीचे काम सध्या कसे, या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर बीडच्या मधुकर तेलंग वनपाल मोरे यांच्याकडे नव्हते. त्यामुळेच कागदपत्राविना चौकशी वांझोटीच ठरली आहे. विश्वनाथ शरणांगत, द गनिमिकावा, बीड.